नमस्कार, मी प्रीतम रंजना तुमचं सगळ्यांचं आज स्वागत करतो वेल्स फॉल्सी. हा आजार काय तुम्हाला माहिती आहे का? वेल्स फॉल्सी अर्थात चेहऱ्याचा लकवा, पॅरालिसिस, हा एक विचित्र आजार आहे. आणि तुमच्या आसपास असा एखादा तुमचा मित्र, तुमचा फॅमिली मेंबर किंवा कदाचित तुम्ही स्वतः ह्या आजाराने तुम्ही जर का सिक झाला असाल तर तुम्हाला काही होप आहेत का? ह्या आजाराशी सामना कसा करावा, यातून बरं कसं व्हावं, ह्या संदर्भात तुम्हाला जर का काही कोणाशी गप्पा मारायच्या असतील तर आज त्यासाठी मी तुमच्या समोर इथं आलो आहे. आणि मी का बोलतोय तुमच्याशी हे याचं साधं सोपं सरळ कारण हे आहे की मी स्वतः वेल्स फॉल्सी, आणि नुसतं वेल्स फॉल्सी नाही बरं का, बायलॅटरल वेल्स फॉल्सी ह्या आजारानं 2 वर्षापूर्वी त्या संपूर्ण आजारपणातून मी गेलेलो आहे. आणि आज इथे तुमच्या बरोबर तुमच्या समवेत मी माझे विचार शेअर करतो. वेल्स फॉल्सीमध्ये तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या नर्व्स आहेत, 2 प्रकारच्या नर्व्स असतात. एक ज्याने तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान होतं आणि दुसरं ज्याने तुमच्या मुवमेंट्स होतात. आता मी तुमच्याशी बोलताना जर भुवयावरती करतोय तर एखादी नर्व आहे, ती नर्व मला मदत करते. माझा मेंदू त्या नर्वला एक सूचना देतो, इन्स्ट्रक्शन देतो आणि त्यानुसार ती नर्व ऑपरेट करते. आता चेहऱ्यावरच्या या नर्व्स जे आहेत ना, त्या अशा आहेत साधारणतः कानाच्या मागून येऊन त्या नर्व्स माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरल्या आहेत. आणि ह्या नर्व्स माझा चेहरा अधिक बोलका करतात, अधिक एक्सप्रेसिव्ह करतात. मग ज्यावेळेस या नर्व्स हलण्याचं नाकारतात, निकामी होतात, त्यावेळेस तुमचा सगळा चेहरा हा इस्त्री केल्यासारखा होतो. चेहऱ्यावरचे सगळे मसल्स आहेत ते सगळे खाली उघडतात. अगदी वरपासून विचार केला तर तुम्हाला तुमच्या भुवया हलवता येणार नाहीयेत, तुम्हाला तुमच्या पापण्या बंद करता येणार नाहीयेत. गंमत म्हणजे आपल्या दोन्ही बाजूचे जे मसल चेहऱ्यावरच्या नर्व्स आहेत त्या एकत्र काम करतात, त्यामुळे तुमचे डोळे नीट बंद होणार नाहीयेत, तुमचे गाल तुम्हाला हलवता येणार नाहीयेत, फुगवता येणार नाहीयेत, तुम्हाला नीट हसता येणार नाहीये. हसल्यानंतर आपल्या चेहऱ्याचं जे एक पोश्चर आहे, वरच्या बाजूला आपले जे ओठ ओढले जातात ते हलणार नाहीयेत. तुमचा ओठ खाली पडू शकतो कारण इथे सुद्धा एक नर्व आहे ती त्याला धरून राहिली आहे, तो सुद्धा खाली पडू शकतो. आता ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली तुमच्या चेहऱ्याच्या आतील भागांमध्ये, म्हणजे तुमचं श्वसन असेल, तुमची लाळ तुमच्या तोंडात येते, ह्या प्रत्येक गोष्टीवर होऊ शकतो. आता ह्याची अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात, काही काही अनइमॅजिनेबल कॉम्प्लिकेशन आहेत. तर तुमच्या आयुष्यात जर का तुमच्या आसपास कोणालाही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये, हे नॅचरल आहे. मला सांगायचं तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तुमचे डोळे बंद करता येत नाही त्यामुळे ऑब्व्हियसली अगदी झोपताना सुद्धा तुमचे डोळे संपूर्ण बंद होत नाहीत. म्हणजे काय होतं की डोळे कोरडे पडणार, डोळे कोरडे पडले की ते लाल होतील, आगाग होईल, आणि म्हणूनच मग डॉक्टर तुम्हाला ड्रॉप्स घालायला सांगतील, तुम्हाला झोपताना तुमच्या डोळ्यावर पट्ट्या ठेवून झोपायला सांगतील. तोच भाग श्वसनाचा, आपण श्वसन जे करतो ते एका नाकपुडीनं श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीनं सोडतो, पण हा कंट्रोल सुद्धा वेल्स फॉल्सीमध्ये जातो. आणि खास करून बायलॅटरल वेल्स फॉल्सीमध्ये जिथे दोन्ही बाजू तुमच्या निकामी होतात, तर श्वसन सुद्धा एका बाजूनं श्वास घेणं दुसऱ्या बाजूनं सोडणं हे सुद्धा होत नाही, तुम्ही एकत्रित श्वास घ्यायला लागता. मग तुमचा दमसाच बिघडतो, तुमच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स तर ऑलरेडी त्यांनी मार खाल्लेलाच आहे, पण आतमध्ये लाळ आपली जी तोंडाच्या भोवती फिरते ती अचानक कदाचित आत जाऊ लागेल, मग आपलं तोंड कोरडं पडू लागेल, मग सतत पाणी प्यावंसं वाटेल. गंमत म्हणजे आपण कितीतरी गोष्टी अशा जीवनात करत असतो की इतकं कॉम्प्लेक्स मशीन आहे आपलं शरीर हे आपल्या लक्षातच येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला घास नीट चावता येणार नाही याचा तुम्हाला अंदाज आहे का? जर तुमच्या नर्व्स काम करत नसतील तर घास चावत असताना गालातून आतल्या बाजूला घास ढकलण्याचं काम ह्या नर्व्स करतात. आता त्याही निकामी आहेत, म्हणजे तुम्हाला घास नीट चावता येणार नाही, घास तुमच्या दातांच्या
आणि गालाच्या मध्ये अडकून राहू शकतो, तो मला बोटांनी ढकलावा लागेल, कदाचित नीट चावता येणार नाही. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपल्या ओव्हरऑल चावण्याच्या प्रोसेसवर कंट्रोल नसल्यामुळे दिवसातून 4 वेळा तरी तुम्ही तुमचे गाल चावू सुद्धा शकता घास खाताना. ओठ खालच्या बाजूला पडला कारण की आता होल्ड करता येत नाहीये, राईट. आता आपण बोलत असताना अनेक स्वर हे ओष्ठ आहेत, प फ ब भ म, यातले काहीही स्वर तुम्हाला स्वच्छ बोलता येणार नाहीयेत कुठलेच. याचं कारण तुमचे ओठ मिटतच नाहीत बोलताना, डिफरंट स्मॉल. आता ह्या सगळ्या कंडिशन्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या बेल्स पाल्सी मधला जो शेवटचा जास्त कॉम्प्लिकेटेड आजार आहे बायलॅटरल बेल्स पाल्सी, अर्थात दोन्ही बाजूचे चेहरे निकामी होणे ह्या संदर्भातला आहे. पण 99.99% लोकांना बेल्स पाल्सी हा एका बाजूला होतो आणि तो एका बाजूला झाल्यामुळे इतकी कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. मला इतकंच सांगायचंय की जर आली तर काही घाबरून द्यायचं कारण नाहीये, हा आजारामुळे होणारा एक इम्पॅक्ट आहे आणि हा बरा होऊ शकतो. ऑब्व्हियसली मी तुमच्याशी बोलतोय आणि इतक्या वेळ मी तुम्हाला काहीतरी समजून सांगतो हे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की एक संपूर्णपणे चेहरा निकामी झालेले एखादी व्यक्ती ह्या स्टेजपर्यंत सहज येऊ शकते. आता ट्रीटमेंट विषयी बोलूयात की टिपिकली ट्रीटमेंट काय असते. तर ॲलोपॅथीमध्ये स्टेरॉइड्स देणं हा पहिला उपाय त्यांना माहिती आहे आणि मी खूप वाचलं याविषयी, तर असं कळलं की स्टेरॉइड्स बऱ्यापैकी काम करतात. माझ्या बाबतीत त्यांनी काम केलं नाही. 60 mg इतका मोठा डोस मी घेत होतो, पण प्रत्येकालाच तो डोस लागू पडेल असं नाही. पण हेवी स्टेरॉइड्स त्यांना जाग्या करण्यासाठी, त्यांना जागृत ठेवण्यासाठी म्हणून हेवी स्टेरॉइड्स तुम्ही देता, हा एक त्यावर उपाय आहे. आणि त्याबरोबरच मग काही सप्लिमेंटरी औषधं आहेत, तर अशा प्रकारची ही सगळी ॲलोपॅथीतली औषधं आहेत. आता माझ्यासाठी मी ॲलोपॅथी ट्राय केली, मी फिजिओ ट्राय केली. ऑब्व्हियसली फिजिओ ही अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला रेकमेंड केली जाते. फिजिओमध्ये मग चेहऱ्याचे व्यायाम असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्स, की तुम्हाला एखादी वायर आहे ना, नर्व ही वायरसारखी आहे, त्यामुळे ही वायर जर का इथून इथपर्यंत जाणार असेल तर त्याच्या दोन बाजूला जर का मी इलेक्ट्रिक यु नो पॉईंट्स ठेवले आणि एक छोटा शॉक दिला तर तो करंट पास होणार आहे आणि त्या करंट पास झाल्यामुळे ती वायर जिवंत राहणार आहे. इतकं साधं सोपं लॉजिक त्याचं आहे. तर ही इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन जी काही फार ऐकायला भयंकर वाटू शकेल पण हा चांगला उपाय आहे. तर ही इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन दिवसातून तुम्हाला 2-3 वेळा घ्यायला सांगितलं जाईल, त्यासाठी तुम्हाला कदाचित फिजिओकडे जायला लागेल. तर अशा प्रकारचे उपाय लोक सांगतात. ॲक्युपंक्चर हाही एक उपाय आहे. ॲक्युपंक्चरमध्ये तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सुया टोचल्या जातात आणि खास करून नर्व्स जिथे असतात तिथे, आणि मग त्यातल्या काही सुयांना तो मायनर इलेक्ट्रिक करंट दिला जातो ज्यामुळे केवळ वरतून नाही तर आतून सुद्धा तो करंट छान पास होईल. हाही एक उपाय आहे आणि ह्याचं सुद्धा खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात. अर्थात हे सगळे रिझल्ट जितक्या लवकर तुम्ही फिजिओ सुरू कराल आणि जितक्या लवकर तुम्ही ॲक्युपंक्चर असेल किंवा इतर कुठलेही या पद्धतीचे उपाय इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन सारखे असेल हे जितक्या लवकर कराल तितक्या लवकर त्याचा तुम्हाला परिणाम दिसू शकेल. तर ही साधारण ट्रीटमेंट आहे माझ्या स्वतःसाठी. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्स ही वर्क झाली. ओके, ॲलोपॅथीने मला स्वतः फार फरक पडला नाही. तर मी 2 प्रकारच्या ट्रीटमेंट ज्या प्रामुख्यानं घेतल्या आणि ज्याचा मला वाटतं मला फायदा झाला, त्यात पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्लिमेंट्स. ह्या आधी मी ॲलोपॅथीच्या घेतल्या, मग मी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलो आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचे जवळजवळ मी त्यांची वर्षभर ट्रीटमेंट घेतली. आणि आयुर्वेदिक उपाय हा स्वास्थ्य सुधारण्याचा उपाय आहे. ऑब्व्हियसली इंटरनली ते तुम्हाला हील करतात, तर मला असं वाटतं की त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं असावं. तर पुण्यामध्ये टीम फिजिओ ह्या टीमनं मला ट्रीट केलं फिजिओथेरपी आणि इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्समध्ये. आणि रसायुचे डॉक्टर योगेश बेंडाळे हे जगविख्यात सायंटिस्ट म्हणूयात त्यांना, डॉक्टर म्हणूयात, त्यांनी त्यांच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी मला हील केलं. तर हे 2 उपाय माझ्या स्वतःसाठी फार उपयोगी झाले.
स्टिम्युलेशन घेणं हा रोजचा प्रकार आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही घेतलं तर चांगलं आहे. अर्थात त्यासाठी 3 वेळा जाणं फिजिओथेरपिस्टकडे जर शक्य नसेल आणि तुमचे फिजिओथेरपिस्ट जर का व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहत नसतील तर ते तुम्हाला शिकवू सुद्धा शकतात. माझ्या फिजिओनी मला स्टिम्युलेशन कशी घ्यायची हे शिकवलं आणि ते मशीन मी घरी विकत घेऊन ही स्टिम्युलेशन मी स्वतः जवळजवळ 7-8 महिने मी ती घेत होतो. तर हे सगळं सतत करत राहणं आणि त्याबरोबरच आणखीन सर्वात महत्वाचा असा उपाय जो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे इमॅजरी ह्याच्यावर काम करणं. काय ज्यावेळेस तुम्हाला एका बाजूला बेल्स पॉलिसी होते त्यावेळेस समजा माझा इकडचा गाल हलत नसेल पण इथला हलतोय आणि ज्यावेळेस हा हलतो ना त्यावेळेस मेंदूला कळतं की अच्छा ही नर्व हलल्यानंतर किंवा ह्या नर्वला सिग्नल दिल्यानंतर हा गाल हलतोय आणि मग अकॉर्डिंगली हा रेफरन्स घेऊन मेंदू इकडची बाजू जिवंत करण्याचा ऍक्टिवेट करण्याचा प्रयत्न करतो. बायलॅटरलची जी केस आहे जिथे रेफरन्सच नाही मेंदूला त्याला माहितीच नाही की अरे नक्की कुठल्या बाजूला सिग्नल दिल्यानंतर काय होतं तिथे मोठा प्रश्न आहे. आणि इथे इमॅजिनरी याचा अर्थ की असं समजून चालायचं की आपण आरशात पाहतोय आणि आपला चेहरा आपण स्वतःला स्वतः समोर ठेवला आणि त्या चेहऱ्यावरती मुवमेंट्स करा आपल्या इमॅजिनेशनने आपल्या कल्पनेनं. आपल्या कल्पनेनं पहा की मी माझा जो चेहरा आहे तो भुवयावरती उचलतोय आणि मग ते एका अर्थानं आरशातलं प्रतिबिंब आहे जे आपल्या मनातल्या आरशातलं प्रतिबिंब आहे ते हालताना बघून मेंदू तुमच्या चेहऱ्यावर काही हालचाली करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानुसार मग थोडंसं ट्रेनिंग नर्वसाठी मेंदूसाठी तयार होईल. हे ट्रेनिंग अतिशय गरजेचं आहे. एक एक छोटी छोटी मूव असते. अतिशय सावकाश ग्रॅज्युअल असा हा प्रवास आहे. म्हणजे एखादा मिलीमीटर हालेल एखादा चेहऱ्यावरचा भाग. माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती मला वाटतं जवळजवळ 6 आठवड्यांनी पहिल्यांदा भुवईच्या वरचा भाग हा 1 मिलीमीटरनी हलत होता. हे होऊ शकतं आणि हे जरी झालं तरी ही प्रगती आहे लक्षात घ्या. कारण हे जसं होत राहील तसं करत राहिलं पाहिजे आपल्याला आणि ऑब्व्हियसली तुम्ही संपूर्ण बरे होण्याकडे जाणारा हा प्रवास ही स्टेप ही पायरी आहे. पेशन्स ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही तुम्हाला दाखवलीच पाहिजे या सगळ्या प्रवासात. हे ट्रेनिंग आहे मेंदूचं अगदी शून्यापासून पुन्हा एकदा केलेलं ट्रेनिंग आहे. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये जसा डॉक्टरांचा सहभाग आहे तसाच सहभाग हा तुमच्या आसपासच्या लोकांचा असतो. तुमचे मित्र असतील तुमचे फॅमिली मेंबर्स असतील ते तुम्हाला किती पॉझिटिव्हली ट्रीट करतात. त्यांच्या चेहऱ्यात जर का तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसली तर ऑब्व्हियसली पेशंटला बरं वाटणार नाहीच आहे. तो होप ती आशा तो कॉन्फिडन्स जर का तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसू शकतो. पेशन्स आहेच ऑफकोर्स आणि तो सगळ्यांनी दाखवायचा आहे. स्वतः रुग्णाने दाखवायचं आहे पेशंटनी दाखवायचं त्याच्या मित्रांनी त्याच्या फॅमिली मेंबर्सनी. आणि हे करताना शक्यतो जर का पेशंटला तो पेशंट आहे याची जाणीव करून न देता त्याच्याशी ट्रीट करता आलं. म्हणजे एखादं नेहमीचं काम आहे समजा त्याला बॅलन्स त्याचा ठीक नाही आहे आणि पलीकडच्या टेबलवरची एखादी गोष्ट घ्यायची आहे तर प्रत्येक वेळेस जाऊन ती त्याला हातात देणं ही गोष्ट चुकीची आहे. त्याला असं ट्रीट करा ऍज इफ की तो नॉर्मल आहे. मग तो स्वतःहून प्रयत्न करेल. प्रत्येक ठिकाणी कुठेही त्याला ही जाणीव करून न देता जर का तुम्ही त्याच्याशी डील होत राहिलात त्याच्याशी त्याच्याबरोबर संपर्क साधत राहिलात बोलत राहिलात तर मला वाटतं त्याचा खूप मोठा फायदा होतो. म्हणजे स्वतःच्या बाबतीत मी 1-3 साडेतीन महिन्या ज्यावेळेस मला बसता यायला लागलं आणि थोडंफार बोलता यायला लागलं. इनफॅक्ट मला माझा खालचा ओट पडला होता तर जस्ट प्रयोग करायचे म्हणून मग मी झोपून माझं प्रोनाऊन्सिएशन ठीक होत आहे का कारण की मग ओठ पडत नाही झोपलेलं असताना किंवा पट्टी बांधली मी जर अशी तर काय होईल हे सगळे प्रयोग मी करून बघत होतो आणि याच्यात मला काही फार वावगं वाटत नव्हतं. कारण की बरं व्हायचंय हे जर का तुम्ही ठरवलं ना तर कसं व्हायचं याच्या ह्याचे मार्ग तुम्ही स्वतः शोधायला लागता. तर 3 महिने ज्यावेळेस मला मी बोलता येत नव्हतं त्यावेळेस मी इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली होती. माझ्या ऑफिसचं तेवढं तरी काम मी करू शकत होतो ना घरी बसून ते मी केलं आणि गंमत म्हणजे मला माझ्या कंपनीचं नाव सुद्धा नीट प्रोनाऊन्स करता येत नव्हतं. इनक्यूब एक्सपर्ट्स अवघड शब्द आहे ना. पण मग तुम्ही उपाय शोधता. मग इंटरव्ह्यूच्या वेळेस माझ्या एचआरला मी सांगायचो की माझी ओळख करून दे आणि तिने ओळख करून दिल्यानंतर पुढचे प्रश्न मी विचारायचो. बरं इंटरव्ह्यूमध्ये मला फक्त प्रश्न विचारायचे तर मेजर ऐकायचं आहे
तर तुम्ही तुमची कामं शोधूच शकता जी तुम्ही चांगली करू शकाल. मी खूप सगळ्या कविता वाचल्या, गझल्स वाचल्या आणि मोठ्या आवाजात ऑब्व्हियसली माझं स्वतःचं डिक्शन ऐकण्यासाठी. आपण एखादं स्टँडर्ड ठरवतो ना की अरे आपलं डिक्शन सुधारत आहे का, आपले उच्चार सुधारत आहेत का, तर मारुती स्तोत्र हा माझा बेंचमार्क होता. रामदासांनी इतके सुरेख शब्द लिहिले तर ते सारे शब्द कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणि सरळ रिदमिक सगळं जे आहे ते सगळे शब्द मला तसेच्या तसे म्हणता येत आहेत का हे मी रोज ऐकत होतो मोठ्याने बोलून. तर हे तुमचे स्वतःचे स्वतःला मोटिवेट करण्याचे उपचार आहेत. आणि हे सगळं चालू असताना एक निश्चित सांगतो की निगेटिव्हिटी, नकारात्मकता याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा. मला अनेक प्रकारचे डॉक्टर भेटले. एक डॉक्टर असे भेटले की जे खरं तर त्यांचं तर क्षेत्र नव्हतं पण ते म्हटले काही काळजी करू नको तू निश्चित बरा होशील, मी सांगतो कसं व्हायचं ते. आणि मला असेही डॉक्टर भेटले की जे न्यूरो एक्सपर्ट होते आणि त्यांनीच मला सांगितलं की अरे बापरे आता कसं काय होणार, म्हणजे हा आजार तर फार रेअर आहे आणि कोविड नंतर होणं तर मग आणखीच आम्हालाच माहीत नाही आता कसं ट्रीट होणार, आणि ते त्यांचं चढ गाणं गात बसले. परंतु त्यांचेही काही प्रश्न असतील आपण एम्पथाईज करू पण ती निगेटिव्हिटी कॅरी करायचं काही कारण नाही आहे. अशा वेळेस डॉक्टरला मीच समजून सांगायचो की काही हरकत नाही, तुम्हाला कोविडचे काही त्रास असतील तर तुम्ही बरे व्हाल आणि मी बरा होईल. सो ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला दाखवता आली पाहिजे. मला असं वाटतं की माइंडसेट, तुम्ही विचार कसा करता, तुमची सकारात्मकता हा फार मोठा भाग आहे कुठल्याही आजारपणातून बाहेर पडण्यासाठी. तर हे सारं केवळ एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण की हा धक्का जर का तुम्हाला तुमच्या आसपास कोणाला बसला असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्यांना कळू देत की हा आजार हा कुठल्याही इतर आजारासारखा आहे आणि यातून बरं होणं पॉसिबल आहे, शक्य आहे. तो प्रवास थोडा लांब असेल इतकंच पण तुम्ही निश्चित बरे व्हाल. हात फ्रॅक्चर झाल्यानंतर 4 आठवडे लागतातच ना, तसा कदाचित 4 महिन्याचा प्रवास काही जणांसाठी, काही जणांसाठी वर्षाचा असेल. तर हे हा असा प्रवास आहे. आणि लक्षात घ्या की 100% ज्यावेळेस एखादा हात फ्रॅक्चर होतो त्यावेळेस तो पुन्हा पूर्ववत 100% होतो का, याही पेक्षा मला जे माझ्या हातानं करता येते ते सारं जर करता येत असेल तर याचा फार विचार करू नये की ते एक्झॅक्टली तशी रिकव्हरी झाली आहे का. तर हाही भाग तितकाच लक्षात घ्या की तुमच्या जेवढ्या नर्व्स रिकव्हर होतील आणि तुम्हाला जितकं एबल करतील, समर्थ करतील तुम्हाला तुमची कामं करण्यासाठी तितकं ते चांगलं आहे. सर्वात शेवटी माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी शेअर करतोय यासाठी की तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील तर जरूर मला मेसेज करा. शनिवार रविवार ह्या दिवशी तर मी निश्चितच तुम्हाला रिस्पॉन्ड करेन. इतर कामाचे दिवस जर असतील तर कदाचित थोडासा वेळ होईल. तर माझा फोन नंबर आहे 8975750018, 8975750018. आणि ऑफकोर्स भारताच्या बाहेरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करत असाल तर +9 मला तुम्ही लावू शकता. तर ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला तुमच्या आसपास जर का कोणाला असा आजार झाला असेल तर तुम्ही निश्चित बरे व्हाल ही खात्री देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. ऑल द व्हेरी बेस्ट आणि भेटूयात. असेच तुमचे अनुभव मलाही ऐकायला आवडतील. चला बाय बाय.